कोरोना काळात बहुतांश मुलामुलींचं शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं झालं मात्र त्या काळात विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा प्रचंड वापर झाला त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थी दशेतच मुलं सायबर गुन्हेगारीकडं वळली आहेत कोरोनानंतरच्या काळात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण तब्बल सहाशे टक्क्यांहून अधिक वाढले ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शाह यांनी व्यक्त केली ॲडव्होकेट शाह आयोगाच्या सदस्यांसह दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शाह आणि सदस्या ॲडव्होकेट निलिमा चव्हाण ॲडव्होकेट संजय सेंगर ॲडव्होकेट प्रज्ञा खोसरे ॲडव्होकेट जयश्री पालवे सायली पालखेडकर चैतन्य पुरंदरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आज त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या मोबाईल वापराचं प्रमाण वाढलं त्यातून मुलांच्या गुन्हेगारी वृत्तीमध्ये वाढ आहे त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण सहाशे टक्क्यांहून अधिक वाढले हे फारच चिंताजनक असल्याचं सुशीबेन शाह यांनी सांगितलं बालविवाह हो रोखल्यानंतर त्या मुलीचं पुनर्वसन हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे अशा मुलींना केवळ निवारागृहात पाठवून चालणार नाही तर शासन प्रशासन आणि समाज तिच्या पाठीशी आहे हा आत्मविश्वास त्या अल्पवयीन मुलीच्या मनात निर्माण करणं गरजेचं आहे असंही त्या म्हणाल्या बालविवाहाची समस्या सोडवण्यासाठी जनजागृतीबरोबरच सामाजिक स्तरावर संघटित प्रयत्नांची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या केवळ बालकामगार कायद्यात बदल करून चालणार नाही तर शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्था आणि औद्योगिक क्षेत्रातील घटकांनी पुढाकार घेतला तरच बालमजुरी थांबू शकते असंही अॅडव्होकेट शाह म्हणाल्या